मित्रांनो, आपल्याला क्रीडा क्षेत्रात भरपूर गेम्सबद्दल माहिती आहे. आपली आवड क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, नेमबाजी आणि भरपूर काही गेम्स आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आज आपण एका अशा गेमबद्दल बोलणार आहोत ज्या गेमचा US खूप वेगाने प्रचार आणि प्रसार होतोय. भारतामध्ये पण सुद्धा ह्या गेमचा खूप प्रचार आणि प्रसार होतोय. मित्रांनो, तो गेम आहे पिकल बॉलचा. ऐकायला थोडंसं नवल वाटतंय, पण US ज्याप्रमाणे ह्या खेळबद्दल लोकांमध्ये एक प्रेम, एक आदर, एक सन्मान आला आहे, भारतामध्ये सुद्धा ह्या गेमचा खूप प्रचार होतोय. पिकल बॉल या खेळाविषयी बोलत आहोत. कुठल्याही गेमचा उगम, उदय, इतिहास खूप एक सुंदर आनंदित असतो. पिकल बॉल गेमचा सुद्धा इतिहास खूप सुंदर, मनोरंजक आणि प्रेमळ आहे. या आपण जाऊया काही दशकांपूर्वी. संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील वॉशिंग्टन शहराच्या बॅन बीच आयलँड येथे तिकडच्या काँग्रेस लेफ्टनंट गव्हर्नर जोएल पिचार्ट ते एक खूप मोठे व्यक्ती होते. उन्हाळ्याचा काळ होता, शनिवारचा दिवस होता, सकाळची वेळ होती. ते आपल्या दोन मित्रांसोबत बिल बेल आणि बार्ने मॅकुलम सकाळच्या वेळ गोल्फ खेळत होते. गोल्फचा खूप आनंद घेतला. घरी आले, काही काळ आराम केला. आराम केल्यानंतर मनात विचार आला बॅडमिंटन खेळायचा. बॅडमिंटनच्या कोर्टात गेली, शटलकॉक सापडत नव्हता. तयारी पूर्ण झालती, शटलकॉक भेटत नव्हता. दिसला तो एक बॉल प्लास्टिकचा, त्यामध्ये छिद्र होते. त्या छिद्रित बॉल बरोबर काय करायचे? जवळ एक शेड होता, त्या शेडवरती जाऊन लाकडीचे पॅडलसारखे दोन पॅडल घेऊन आले. बॅडमिंटनचे कोर्टातले जाले वरती होते, त्याला टेनिससारखे खाली केले आणि कोर्टाच्या एका दिशेपासून दुसऱ्या दिशेत कौतूहल बनून या गेमचा सुरुवात केली. एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात, दुसऱ्या कोर्टातून या कोर्टात, असा या खेळचा उदय झाला. मनात खूप आनंद आला. चेहऱ्यावरती एक हास्यमय चेहरा होता. त्यांना खूप आनंद आला. बघायला लागले, खेळायला लागले, आनंद करायला लागले आणि मनात काही विचार त्यांचा येत होता. जोएल पिचार्ट यांनी आपल्या मित्रांसोबत बोलले, एक नवीन गेम वाटतोय, बॅडमिंटनच्या कोर्टात टेनिससारखा गेम खूप आनंद देतोय. हळूहळू ते ह्या गेमला खेळू लागले. ही बातमी हळूहळू बाहेर पसरायला लागली, लोक यायला लागले त्या कोर्टात बघायला. टेनिस आणि बॅडमिंटनच्या कोर्टात बघायला लागले, त्यांना पण आवड वाटली, ते सुद्धा खेळायला लागले. पण या गेमचा नाव काय द्यायचं असं म्हटलं जातं की जोएल पिचार्टच्या घरी त्यांचा एक आवडता लाडका कुत्रा होता, तो सुद्धा कोर्टाच्या बाहेर बसून ह्या गेमला बघायचा. प्लास्टिकचा बॉल जेव्हा इकडे तिकडे जायचा, तो जाऊन प्लास्टिकचा बॉल आपल्या तोंडातून घेऊन त्यांना द्यायचा. लोक खेळ बघायला लागले, या गेमला नाव काय द्यायचं? पिकल. तो त्यांचा कुत्रा, आवडता लाडका, हा गेमसुद्धा त्यांना आवडायला लागला, मनात बसायला लागला, मनात घर करायला लागला. गेमला नाव दिला पिकलचा. बॉल होता प्लास्टिकचा, छिद्रित, नाव झाला पिकल बॉल. ऐकायला, वाचायला, इतिहासात बघायला पिकल बॉल गेम थोडासा अजब, थोडासा गजब वाटायला लागला. लोक जेव्हा ह्या गेमला खेळू लागले, बघायला लागले, आनंद घ्यायला लागले, अमेरिकेमध्ये हळूहळू हा गेम पसरायला लागला आणि आज अमेरिकेतील सर्वात वेगात पसरणारा हा गेम झाला. लोक खूप खेळायला लागले. अमेरिकेच्या बाहेरसुद्धा हा गेम हळूहळू आपले पाय पसरायला लागला. कॅनडा, भारत आणि आज विश्वातील 45 देश या गेमला आपल्या भूमीवरती खेळायला लागले. मित्रांनो,
हळूहळू वर्ष पुढे जात गेले. 1972 साली मॅकलन यांनी पिकलबॉल इनकॉर्पोरेशनचा समावेश केला. ते या गेमसाठी पॅडलसुद्धा बनवायला लागले, लाकडीचे पॅडल, ज्याला नाव दिलं M2. आणि हे M2 पॅडल सर्व क्रीडाप्रेमींच्या, सर्व क्रीडा खेळाडूंच्या मनात बसायला लागला, आवडायला लागला हा M2 पॅडल. मित्रांनो, या पिकलबॉल गेमविषयी आज आपण एका अशा व्यक्तीशी बोलणार आहेत, आंतरराष्ट्रीय पिकलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि भारतामध्ये पिकलबॉल गेमचे शिल्पकार श्री सुनील वालळकरजी. जाणून घेऊया त्यांच्याचकडनं पिकलबॉल गेमबद्दल काही माहिती. नमस्कार. अखिल भारतीय पिकलबॉल संघटना अर्थात ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन या संस्थेच्या वतीने सन 2006 आणि 2007 दरम्यान पिकलबॉल नावाच्या एका आंतरराष्ट्रीय खेळाची सुरुवात मुंबईपासून करण्यात आली. हा एक अमेरिकन खेळ आहे, अमेरिकेमध्ये ह्याचा उगम झाला आणि झपाट्याने जवळपास 45 देशामध्ये या खेळाने आता हातपाय पसरलेले आहेत. हा खेळ सुरुवातीला, अगदी सुरुवातीला मी 2006 साली कॅनडामध्ये गेलो असताना मी बघितला होता. त्यावेळा या खेळाची माझी तोंडओळख झाली होती. पण 2006 या 6 वर्षामध्ये मी हा संपूर्ण खेळ विसरून गेलो होतो. पण काही कारणामुळे परत 2006 मला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मला पिकलबॉल आणि लॉन टेनिस यामधलं साम्य आढळलं. म्हणून मी 2007 ज्यावेळेला परत भारतात आलो त्यावेळेला ठरवलं की ह्या खेळाचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये करायचा. कारण लॉन टेनिससारखा खेळ की जो अत्यंत राजेशाही आणि अत्यंत कठीण स्वरूपाचा खेळ सर्वसामान्यांना खेळता येणार नाही, पण त्याचा छोटी आवृत्ती, मिनी आवृत्ती म्हणून पिकलबॉल जर खेळ सर्वसामान्यांना आपण एक पर्याय म्हणून देऊ शकलो तर यामध्ये अनेक खेळाडू तयार होतील. भारतीयांचं जे एक सोशल, एक सामाजिक आपली आरोग्य व्यवस्था ज्याला म्हणता येईल ती सुधरेल असा विश्वास वाटल्यामुळे मी आणि माझ्या काही समविचारी मित्रांनी, कुटुंबियांनी एकत्र येऊन अखिल भारतीय पिकलबॉल संघटनाची स्थापना केली आणि त्याच्या त्या व्यासपीठाच्या आधारावरती मुंबई, महाराष्ट्र आणि देशपातळीवरती या खेळाचा प्रचार आणि प्रसार करायचं ठरवलं. सुदैवाने अनेक माध्यमांनी आणि क्रीडातज्ज्ञांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, सहाय्य केलं, की ज्याच्यामुळे आज देशभरातल्या 15 राज्यांमध्ये केरळपासून तामिळनाडू, आंध्र प्रदेश ही दक्षिणेतली राज्य असतील, नाही तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानसारखी उत्तर भारतातली राज्य, या दरम्यानच्या काळात या खेळाच्या प्रसारासाठी अनेक कार्यशाळा, सेमिनार्स, टूर्नामेंट्स, चॅम्पियनशिप, लीग स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आंतरराष्ट्रीय खेळाडू आमच्याकडे आले, आमचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेले, तिथे त्यांनी पदकं मिळवली, असा अनेक घडामोडीचा हा सगळा कालावधी आज पागे वळून बघताना खूप आनंद वाटतो, एक प्रकारचा अभिमान पण वाटतो. कारण पिकलबॉलसारखा अत्यंत नवखा खेळ की ज्याला कधीच कोणाला माहिती नसलेला, पिकलबॉल हा शब्दच अपरिचित असताना सुद्धा हा खेळ अत्यंत व्यावसायिक पद्धतीने, अत्यंत स्ट्रक्चर्ड पद्धतीने भारतात रुजवण्याचं काम अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेने केलं. अर्थात यामध्ये सर्वांचं सहकार्यसुद्धा त्या वेळोवेळी मिळालं आणि त्यामुळेच हा खेळ आज एक नोंद घेण्याइतपत ह्या खेळाने प्रगती केलेली आहे. या खेळाचं वैशिष्ट्य काय आहे, जसं मी मगाशी म्हटलं, पिकलबॉल हा 3 खेळांच्या संमिश्रणाने बनलेला खेळ आहे. म्हणजे आपल्याला लॉन टेनिस माहिती असतो, टेबल टेनिस माहिती आहे आणि बॅडमिंटनसुद्धा माहिती आहे. नेमक्या या 3 खेळांतल्या सोप्या गोष्टी पिकलबॉलमध्ये ठेवलेल्या आहेत आणि या खेळात 3 खेळांमधल्या कठीण गोष्टी मात्र काढून टाकलेल्या आहेत. लॉन टेनिसमधली सर्वात कठीण गोष्ट कोणती, तर ओव्हर हँड सर्व्हिस. ओव्हर हँड सर्व्हिस करताना अनेक खेळाडूंचे दमछाक होते. या खेळामध्ये पिकलबॉलमध्ये अंडरआर्म सर्व्हिसची सोय आहे. टेबल टेनिससारख्या खेळामधली सगळ्यात कठीण गोष्ट कोणती, तर टेबलपुरताच तुम्हाला चेंडू मर्यादित ठेवावा लागतो. सुदैवाने पिकलबॉलमध्ये बॅडमिंटन साईज एवढं कोर्ट आपल्याला दिलेलं असतं, 20x44 कोर्ट आपल्याला उपलब्ध असतं. म्हणून जितक्या लांब तुमच्या रॅलीज जातील खेळाडूला तो बॉल परतवायला सोपा जातो. आणि बॅडमिंटनमधली सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असते, तर जे शटल असतं
ते हवेमध्ये झुलवत ठेवावं लागतं, म्हणजे फक्त रॅलीज करायला लागतात बॅडमिंटनमध्ये. पिकल बॉलमध्ये मात्र हा चेंडू वन बाउन्स, एक टप्पा घेऊनसुद्धा तुम्हाला परतवता येतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीने बनलेला हा खेळ असल्यामुळे भारतामधल्या अबालवृद्धांना हा खेळ एक तंदुरुस्तीचा खेळ म्हणून आपल्याला पूरक किंवा एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. सुदैवाने किंवा म्हणा कुठल्या गोष्टीने म्हणा, कोविडसारख्या महामारीच्या काळात आपण जिथे जगतो आहे की जिथे व्यायाम करणं अनिवार्य आहे, प्रत्येकाला व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे असं जे तज्ज्ञ लोक सांगतात. नेमका कुठला व्यायाम करायचा, जिममध्ये जाऊ शकत नाही, फिरायला जाऊ शकत नाही, पण जर पिकल बॉलसारखा खेळ छोट्याशा आपल्या टेरेसमध्ये, पडवीमध्ये, कुठल्या पार्किंग स्पेसमध्ये जर खेळता आला, दोन एक एक खेळाडू ह्या बाजूला, एक खेळाडू त्या बाजूला, अशा पद्धतीने जर खेळू शकलो तर कार्डिओ, ज्याला हृदयाचा व्यायाम हवा असतो, असा व्यायाम देणारा, तंदुरुस्ती देणारा, चपळाई देणारा, आय अँड हँड कोऑर्डिनेशन देणारा, ॲजिलिटी देणारा असा हा खेळ आहे. काही लोकांच्या मते तर एका ठराविक वेळेनंतर पिकल बॉल हा केवळ शारीरिक खेळ राहत नाही तर हा एक बौद्धिक खेळ राहतो, हा एक माइंड गेम तयार होतो. जसं चेसमध्ये असतो आपण बुद्धिबळ खेळतो की बुद्धिबळामध्ये आपण बौद्धिक कसरती करतो, करामती करतो आणि समोरच्या खेळाडूचं वैगुण्य कोणती आहे ती आपण शोधत असतो, पिकल बॉल हा खेळ एका ठराविक लिमिटच्या नंतर माइंड गेम होतो. प्रतिस्पर्ध्याचं माइंड, प्रतिस्पर्ध्याचं मन ओळखून आपल्या हालचाली, आपली व्यूहरचना ठरवणारा हा खेळ होतो. हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण खेळ आहे. आज जगभरामध्ये या खेळाचा प्रसार झपाट्याने झालेला आहे. दुर्दैवाने पिकल बॉलचा सहभाग ऑलिम्पिक्समध्ये झालेला नाही आहे, कारण ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होण्यासाठी सुमारे 80 देशांचा सहभाग अपेक्षित असतो. आत्तापर्यंत पिकल बॉल 45 देशांपर्यंत सहभागी झालेले आहेत, पण माझी खात्री आहे की पुढच्या 2 वर्षाच्या काळामध्ये किंवा मॅक्झिमम 3 वर्षाच्या काळामध्ये उर्वरित 45 देशसुद्धा ह्याच्यात खेळायला लागतील आणि या खेळाचा सहभाग ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्ससारख्या ठिकाणी निश्चित होणार. त्यावेळेला मात्र भारताने जी सुरुवातीला 2006 या खेळात जी प्रगती सुरुवात केलेली आहे ती कामी येणार, त्याचा उपयोग होणार आणि म्हणून भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकण्यासाठी, एक प्रावीण्य मिळवण्यासाठी, एक भारतीय खेळाडूंची नोंद होण्यासाठी पिकल बॉलचा नक्की फायदा होणार. आणि म्हणूनच पिकल बॉलची जी शिखर संस्था आहे, अखिल भारतीय पिकल बॉल संघटना, की जी आंतरराष्ट्रीय महासंघाला, USA महासंघाला संलग्नित असलेली ही संघटना आणि संस्था खेळाडूंच्या भवितव्यासाठी अत्यंत क्रियाशील पद्धतीने, सक्रिय पद्धतीने आणि प्रोफेशनली, ज्याला व्यावसायिक पद्धतीने घेऊन पुढे जाणारा हा, पुढे जाणारी ही चळवळ आहे असं मला वाटतं. पिकल बॉलचं दुसरं वैशिष्ट्य मला असं सांगावं असं वाटतं की सध्या भारतात, भारत हा देश खेळाडूंचा देश म्हणून ओळखला जात नाही, दुर्दैवाने भारताची ओळख प्रेक्षकांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे भारत भारतीय काय असतात, जर खेळ कुठला चालू असेल तर प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवण्याचा देश असा ओळखला जातो, प्रत्यक्ष खेळाडूंचा देश म्हणून हा देश ओळखला जात नाही. पिकल बॉलमध्ये मात्र असं सामर्थ्य आहे की जे खेळाडू नाहीत त्यांना खेळाडू बनवण्याचं सामर्थ्य, कौशल्य, पोटेन्शियल पिकल बॉलमध्ये आहे आणि म्हणूनसुद्धा माझी सर्व क्रीडाप्रेमींना तसंच सर्व शासनकर्त्यांना, धोरणकर्त्यांना विनंती आहे की पिकल बॉलकडे अत्यंत गांभीर्याने बघायची गरज आहे आणि ज्याला ज्या पद्धतीने या खेळाला, ह्याच्या प्रमोशनला प्रोत्साहन देता येईल त्यांनी ते द्यावं. एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये 100 केवळ 10 माणसं खेळाडू आहेत. भारताचा स्पोर्टिंग बेस म्हणजे क्रीडा क्षेत्राचा पाया अत्यंत संकुचित आहे. हा विस्तारण्याची गरज आहे, हा पाया ब्रॉडबेस होण्याची गरज आहे. आम्ही आज अमेरिकेत बघतो 100 माणसं खेळाडू आहेत आणि म्हणून अमेरिकेसारखे देश, चायनासारखे देश ऑलिम्पिकमध्ये प्रगती करत असतात, अनेक सुवर्णपदकं मिळवत असतात, पण भारत हा एवढा मोठा कोट्यावधी लोकांचा देश, यामध्ये 100 केवळ 10 जणं प्रत्यक्ष खेळाडू असतात. आपल्याला हे समीकरण बदलायचं आहे आणि हे समीकरण बदलण्यासाठी पिकल बॉल खेळाचा निश्चित फायदा होईल आणि म्हणून माझी सर्व लोकांना, सर्व क्रीडाप्रेमींना
विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे की पिकल बॉल ह्या खेळाकडे अत्यंत काळजीपूर्वक, अत्यंत अभ्यासपूर्वक, अत्यंत गांभीर्याने बघावं, जेणेकरून आपण आणि आपल्या सर्व समाजाचा एक स्पोर्टिंग बेस आपण वाढवू शकू. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते आंतरराष्ट्रीय पिकल बॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि भारतामध्ये पिकल बॉल गेमला घेऊन येणारे सुनील वालवलकरजी. या गेमबद्दल अजून काही माहिती जाणून घेऊया. भारतातील एक असे खेळाडू मनीष राव जे भारतात या गेमचा प्रसार प्रसार करतात आणि बाहेर जाऊन परदेशात ह्या गेमला खेळून बॅनब्रिज कपमध्ये त्याने विश्वाचे प्रतिनिधित्व केले, कर्णधार पदक भूषवले आणि पदक जिंकून घेऊन आले. विश्वामध्ये जाऊन परदेशात जाऊन त्यांनी भरपूर काही पदक, भरपूर काही मेडल्स जिंकून घेऊन आले. ते सुद्धा या गेमबद्दल काय बोलतात या जाणून घेऊया त्यांच्याचकडनं. पिकल बॉल सारखा ह्या चांगल्या गेमबद्दल काही माहिती. माझं नाव मनीष राव आहे आणि आज मी तुम्हाला एक अप्रतिम खेळाबद्दल बोलणार आहे आणि त्या खेळाचं नाव आहे पिकल बॉल. आता पिकल बॉल म्हणताच एक विचित्र नाव असं आढळून येतं, पण हे नाव विचित्र असेल तरी हे फार विशेष आहे. हा एक सुंदर स्पोर्ट आहे, हा एक मिश्रण स्पोर्ट आहे जे अमेरिकामधून इंडियामध्ये आला आहे. त्यात बॅडमिंटन, टेनिस आणि टेबल टेनिस ह्याचं फ्युजन आहे, म्हणजे मिश्रण आहे. हा एक सुंदर स्पोर्ट आहे आणि मी हा गेम कमीत कमी 6 वर्षापासून खेळतो आहे आणि या गेमला एवढा वाव मिळाला इंडियामध्ये की तुम्ही विचार करू शकत नाही. या गेमातलं सगळ्यातलं मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा गेम एवढा सोपा आहे खेळायला आणि त्यानंतर त्याचे स्किल लेवल्स खूप वर जातात. पण इनिशियली गेम स्टार्ट करायला म्हणजे कोणालाही, म्हणजे ज्यांनी कधी कुठलाही रॅकेट स्पोर्ट खेळला नाही आहे किंवा कुठलाही स्पोर्ट खेळला नाही आहे, तरी पण हा स्पोर्ट त्याला इझिली खेळू शकतो तो. आता तुम्ही विचाराल की पिकल बॉल म्हणजे काय. पिकल बॉल बेसिकली बॅडमिंटन कोर्ट साईज कोर्टवरती खेळला जातो. 44x20 त्याची साईज आहे, एक्झॅक्टली बॅडमिंटन कोर्ट, आणि तो खेळला जातो टेनिससारखा. आता टेनिससारखा कसा खेळला जातो, नेट आपण लहान करतो. बॅडमिंटनला नेट असतं 7 फीटवरती, आपण हे नेट आणतो 36 इंचावरती, म्हणजे 3 फीटवरती, आणि आपण नॉर्मल टेनिससारखा खेळला जातो. गेमचे रूल फार सिम्पल आहेत, ओल्ड बॅडमिंटन रूल. जसे आपण सर्व करतो त्याला पॉईंट मिळतात, प्रत्येक गेमला 11 पॉईंट्स आणि 3 सेट आपण खेळतो. आता आपण या तुम्ही विचाराल की पिकल बॉल कशाने खेळला जातो. हे तुम्हाला दिसते, ह्याला म्हणतात एक पिकल बॉल पॅडल. आता हा पॅडल जे आहे ते टेबल टेनिसपेक्षा, पॅडलपेक्षा, टेबल टेनिस रॅकेट किंवा बॅटपेक्षा मोठी आहे आणि रुंद आहे. वेट 225 ग्रॅम ते 200 ग्रॅम, आणि ह्याच्याबरोबर आपण या बॉलबरोबर खेळतो. या बॉलला म्हणतात पिकल बॉल. या बॉलचा तुम्ही बघाल तर मध्ये मध्ये होल्स आहेत. आता होल्स का असतात, कारण आपण जेव्हा हे आउटडोर स्पोर्ट खेळतो, म्हणजे बॅडमिंटन कोर्टवरती जेव्हा बाहेर खेळतो, तर बॅडमिंटन आपण हवेत खेळू शकत नाही. पण हा पिकल बॉल आपण कधीही कुठेही खेळू शकतो, हवेत खेळू शकतो, आपण क्लोज एरिया खेळू शकतो, आउटडोर खेळू शकतो, किती हवा असेल तरी या बॉलला इफेक्ट होत नाही, कारण ह्याच्यात होल्स आहेत. तर मित्रांनो, हे होते मनीष राव, पिकल बॉल खेळाडू, ह्यांनी आपल्याला पिकल बॉल बद्दल काही माहिती दिली. मित्रांनो, पिकल बॉल गेमची आवड लोकांमध्ये खूप यायला लागली, लोक आपल्याला रोखू शकले नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे सुद्धा आपल्या सहकाऱ्यांसोबत कोर्टमध्ये पिकल बॉल गेम खेळताना दिस. भारताचे बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सुद्धा पिकल बॉल गेम खेळताना दिसते आपल्या मुलासोबत. आणि या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये पिकल बॉल गेम फिटनेससाठी खूप महत्त्वाचं आहे असं आमिर खान म्हणाले. महाराष्ट्राचे राजनेते अमित ठाकरेसुद्धा कोर्टामध्ये पिकल बॉल खेळ खेळताना दिसले, त्यांनीसुद्धा या गेमचा भरपूर आनंद घेतला. मित्रांनो, अमेरिकेच्या पनामा सिटी येथे मागील 2 दिवसासाठी एक चांगल्या कॉजसाठी पिकल बॉल स्पर्धा भरवण्यात आली. सेव्ह द टर्टल या स्पर्धेचा मूळ उद्देश होता आणि या स्पर्धेमध्ये अमेरिकेतील भरपूर खेळाडूंनी सहभाग घेतला. विश्वातल्या भरपूर खेळाडूसुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि आनंदमयरित्या या 2 दिवसाची स्पर्धा संपूर्ण झाली. आणि या स्पर्धेतून मिळालेली रक्कम द गल्फ मरीन इन्स्टिट्यूटला देण्यात आली एक चांगल्या कॉजसाठी. मतीचा हात
पिकलबॉल स्पर्धेला बरोबर घेऊन विश्वामध्ये असं भरपूर स्पर्धा भरवण्यात येते. भारतामध्ये सुद्धा फर्स्ट इंडियन ओपन पिकलबॉल स्पर्धा भरण्यात आली. भारतातले वेगवेगळ्या राज्यात सुद्धा पिकलबॉलच्या स्पर्धा भरण्यात येते. 2019 पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पिकलबॉलची मोठी स्पर्धा भरवण्यात आली आणि ते स्पर्धेचे शिल्पकार होते अरविंद प्रभू. अरविंद प्रभू यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक मोठी चांगली स्पर्धा भरवली. पिकलबॉल गेम हल्ली पॅरा ॲथलीटसुद्धा खेळतात व्हीलचेअरवर, आणि व्हीलचेअरवर खेळण्यासाठी त्यांना पिकलबॉल संघटनेने नवीन नियमसुद्धा आणले. पिकलबॉल स्पर्धेत हे व्हीलचेअर खेळाडू आपल्या व्हीलचेअरला आपल्या शरीरातला एक अंग मानून कोर्टामध्ये दिसतात. त्यांचे व्हीलचेअरचे प्रत्येक पार्ट्स कोर्टच्या बाहेर न जाणारी रेषा बाहेर ओलांडून नाही शकतात. ते त्यांना एक मुभा म्हणून चांगला व्यक्ती जो एक टप्पा घेऊन कोर्टमध्ये हा खेळ खेळतो ते चेंडूला दोन टप्प्यातून दुसऱ्या कोर्टमध्ये पाठवू शकतात. त्यांनासुद्धा एक आवड एक प्रेम पिकलबॉलची दिली आहे या संघटनेने या स्पर्धेने. एक जिवंत राहण्यासाठी मनातले तमाम आकांक्षा प्रेम पिकलबॉलसाठी दाखवण्यासाठी चेहऱ्यावरती एक आनंद एक हास्य आणण्यासाठी तर पिकलबॉलचा हा खेळ सर्वांसाठी आहे आणि आपली आवड निर्माण होती या पिकलबॉलच्या गेमबद्दल. मित्रांनो, क्रिकेटमध्ये भरपूर काही स्ट्रोक्स असतात. कव्हर ड्राईव्ह, स्ट्रे ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, पुल. फुटबॉलमध्ये पण व्हॉली शॉट असतात, हेडर असतात. बॅडमिंटनमध्ये फोर हँड स्ट्रोक, बॅक हँड स्ट्रोक, स्मॅश. या पिकलबॉल गेममध्ये सुद्धा भरपूर काही स्ट्रोक्स आहेत जे सर्वांना आनंदित देणारे असतात. त्यामध्ये अराउंड द पोस्ट स्ट्रोक हा एक वेगळा स्ट्रोक आहे, खेळण्यासाठी खूप आनंद देतो. लॉब स्ट्रोक, व्हॉली, हाफ व्हॉली, डिंक, कॅरी आणि बॅश सारखे स्ट्रोक या पिकलबॉल गेममध्ये आपल्याला दिसतात. आज आपण पिकलबॉलसारख्या गेमबद्दल भरपूर काही माहिती घेतली. वेळ झाली आहे आता आपल्याशी रजा घ्यायची. जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा स्पोर्ट्स ट्राय.